कोल्हापूर शहरातील कचरा उठाव आणि कचरा निर्गतीचा प्रश्न गंभीर बनलाय पाणी पुरवठ्याचाही बोजवारा उडालाय शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आमदार जयश्री जाधव आणि ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली कोल्हापूर शहरातील एक्क्याऐंशी प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी सात लाख रुपयांचा सा निधी द्यावा अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार जयश्री जाधव आणि ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह आढावा बैठक घेतली बैठकीला महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ शहर अभियंता हर्षजित घाटगे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते रोजंदारी कर्मचाऱ्यांना महिन्यातील सव्वीस ऐवजी अठरा दिवस काम देण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासक राहुल रेखावार यांनी घेतला होता त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळत नाही या कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सव्वीस दिवस काम मिळावं असा आग्रह आमदारांनी धरला शहरात कचरा उठावाच्या एकशे एकोणसत्तरपैकी पैकी एकशे सत्तावीस टिप्पर गाड्या सुरू आहेत चाळीस गाड्या बंद आहेत या गाड्या दुरुस्त करून घ्याव्यात अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली उपनगरातून उठाव केलेला कचरा कसबा बावडा इथल्या प्रकल्पात टाकण्यासाठी वेळ लागत असल्यानं अनेक प्रभागात टिप्परची एकच फेरी होते परिणामी कचऱ्याचा पूर्णपणे उठाव होत नाही कचरा उठावात सुलभता येण्यासाठी कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे त्यासाठी शहरातील सात जागा प्रशासनाला सुचवण्यात आल्याचं आमदार जाधव हो, आणि पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान अमृत योजनेतून नव्यानं पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली पण अजून नळ कनेक्शन दिलेलं नाही महापालिकेच्या खर्चातून कनेक्शन द्यावीत अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली तर मंजूर झालेल्या ठिकाणी आपला दवाखाना लवकरात लवकर सुरू करावा असंही सांगण्यात आलं कोल्हापूर शहरातील एक्क्याऐंशी प्रभागातील विकास कामांसाठी प्रत्येकी सात लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आल्याचं आमदार जाधव यांनी सांगितलं यावेळी सचिन चव्हाण शारंगदर देशमुख भूपाल शेटे मधुकर रामाणे आदिल फरास यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते